महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा आपल्यासोबत आहे. मिलिंदजी, काय सांगाल, मतदान केलेलं आहे, काय आव्हान कराल लोकांना? मी एकच आव्हान करतो की बाहेर येऊन कृपया मतदान करा. मतदान आपले अधिकार आहे, आपल्या कर्तव्य आहे. आणि मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना विनंती करीन, खास करून महिला मतदारांना मी विनंती करीन की ज्या नेत्यांनी, ज्या पक्षांनी, ज्या अलायन्सनी तुमच्यासाठी काम केले आहे त्यांना वोट करा. तुमची लढत फार महत्त्वाची मानली जाते. खरं तर तुम्ही आतापर्यंत इकडे लढलेला आहात, वरळीला पहिल्यांदा लढताय, किती मोठं आव्हान आहे? चॅलेंज आहे, पण प्रत्येक इलेक्शन चॅलेंजिंग आहे. आणि मी इलेक्शनचा अगोदर पण सांगितलं आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, मला कोणाचा पराभव करण्यासाठी मी वरळीत नाही आलो. मला वरळीकरांना, खास करून सर्वसामान्य वरळीकरांना आपल्याला जिंकवायचं आहे आणि त्यांची समस्या थेट शिंदेसाहेबांपर्यंत पोहोचवायचं. चॅलेंज कोणाचं, आदित्य ठाकरे की संदीप देशपांडे? नाही, बघा, दोन विजन आता महाराष्ट्रामध्ये दोन विजन आहे. एक विजन प्रगतीचा विजन आहे, प्रगतीचा महामार्गचा विजन आहे. दुसरं विजन स्पीड ब्रेकर राजकारण. थँक्यू. आता आपण दोन विजन आहे, एक प्रगतीचं आहे आणि दुसरं स्पीड ब्रेकरचं विजन आहे असं मिलिंदवर म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अजित कदम, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.